पाचवी ते बारावी शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी एसटी महामंडळाच्या पारनेर एसटी डेपोने कालपासून पारनेर म्हसणे सुलतान बाबुर्डी भोरे गांगर्डा कडूस पाटळी व परत या मार्गावर खास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी दिनांक 3 फेब्रुवारी पासून सकाळी 6:30 पाटळी रांजणगाव वरून व अंदाजे 8:30 कडूस भोरे गांगर्डा वरून वरील मार्गे सकाळी 9:30 पारनेर येथे बस सोडण्यात आली असल्याची माहिती एसटी महामंडळाचे आगार व्यवस्थापक अमोल कोतकर यांनी दिली. तसेच शाळा कॉलेज सुटल्यानंतर दुपारी 2:00 परत वरील मार्गे कडूस पाटळी रांजणगाव पर्यंत बस विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी सोडण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पारनेर तालुक्यातील पारनेर ते पाटळी रांजणगाव एसटी बसच्या फेऱ्या सुरू कराव्यात अशी मागणी पालकांसह ग्रामस्थांकडून केली जात होती. याची दखल घेऊन पारनेर आगार बसच्या सर्व फेऱ्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 22 मार्च रोजी राज्य शासनाने लॉकडाऊनची घोषणा केली. सुमारे 1 वर्षाच्या कालखंडात एसटी महामंडळाने ग्रामीण भागातील एसटी बसच्या सर्व फेऱ्या बंद केल्या होत्या. त्या सर्व फेऱ्या पुन्हा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी पालकांसह ग्रामस्थांमधून केली जात होती. सुभा परिसरातील म्हसणे सुलतान बाबुर्डी भोयरे गांगर्डा रुई छत्रपती कडूस पाडळी रांजणगाव श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी आदी गावातील विद्यार्थी पारनेर येथील शाळा महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. 23 नोव्हेंबर 2020 रोजी शालेय शिक्षण विभागाने इयत्ता 9वी ते 12वीच्या शाळा सुरू करण्यात याव्यात असे आदेश काढले. शहरातील सर्व एसटी बसेस टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.